राज्यात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आज आढळून आलेले आहेत. तब्बल 1602 कोरोनाचे नवे रुग्ण आज राज्यात आढळलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता 27524 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. त्यामुळे आता बळींचा आकडा वाढून 1019 झालाय. मुंबई देखील आजवरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 991 रुग्ण आज सापडले. तर 25 जणांचा एकट्या मुंबईत मृत्यू झालेला आहे. मुंबईत रुग्णांची संख्या आता 16738 वर गेली आहे. गेल्या 24 तासात 512 जणांची रुग्णालयातून सुटकाही करण्यात आली आहे. म्हणजे ते कोरोनातून पूर्णपणे बरेही झालेले आहेत. यानंतर ठाणे जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभाग सील करावा लागलाय. कारण या आरोग्य विभागातल्या काम करणाऱ्या एका महिला लिपिकालाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात देखील कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे आता हा आरोग्य विभाग पूर्णतः बंद करण्यात आलाय. या कोरोनाबाधित महिलेसोबत काम करणारे 3 ते 4 इतर कर्मचारी आहेत. ते सध्या हायरिस्क मध्ये आहेत. त्यांची देखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात आज 70 कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे ठाण्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 913 वरती गेलेली आहे. आज ठाण्यात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू दर आता 42 वरती गेलेला आहे. तिकडे नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आज तब्बल 64 कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा आता 974 वरती जाऊन पोहोचलाय. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बेलापूरमध्ये 5, नेरुळमध्ये 13, वाशीत 5, तुर्भेत 5, कोपरखरणे भागात 12, घणसोलीत 5, ऐरोलीत 12 आणि दिघ्यात 7 जणांचा समावेश आहे ज्यांना कोरोना झालाय. तर नवी मुंबईतल्या 53 जणांनी कोरोनावरती मात देखील केलेली आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 255 वरती गेलाय. आणि जगातली धक्कादायक आकडेवारी देखील आता समोर येते. जगभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 45507 नवे रुग्ण आढळले. 1825 जणांचा 24 तासात मृत्यू झालाय. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची संख्या आता 44,70,000 पोहोचली आहे. तर बळींचा आकडा आता 3,00,000 गेलाय. अमेरिका, रशियासह युरोपातील ब्रिटनमध्ये सध्या चिंताजनक स्थिती आहे. तर भारतात कोरोना रुग्णांची संख्या या घडीला 78,003 इतकी झालेली आहे. तर बळींचा आकडा देखील देशातला 2,500 वर गेलाय. कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून आतापर्यंत देशात 26,235 जण कोरोनामुक्त झालेत.